तुमचं वय हे साठ वर्ष असेल किंवा तुमच्या घरामध्ये साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की यामध्ये एक योजना दिलेली आहे पहा योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेचा फायदा जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं वय आहे साठ वर्ष वय किंवा त्याच्या वरे तर अशा सर्व नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे मग यामध्ये कोणत्याही धर्मातील तो व्यक्ती असो त्याबद्दल जी आर काय सांगतो कशा पद्धतीने त्याचा ते, ते योजनेचा लाभ घ्यायचा कोण कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महत्वाची तेवढी पहा शासन निर्णय काय म्हणतो या संदर्भामध्ये राज्यातील सर्व धर्मामधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांचे भारतातील क्षेत्र तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची मान्यता देत आहे म्हणजेच ते तीर्थक्षेत्रांना जर जायचं असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचे आता करन, या ठिकाणी पैसे लागणार नाही कारण ह्या योजनेद्वारे त्यांना पाठवण्यात येणार आहे ज्यांचं वय साठ वर्षाच्या वरील आहे त्यांच्यासाठी योजनेचं नाव असेल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि नेमकं या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर पहा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे ह्या योजनेचं महत्वाचं काय आहे या ठिकाणी उद्देश आहे पुढे पहा तर जेवढे काय आपल्याकडे तीर्थ स्थळे आहेत त्यांची एक यादी लावली जाणार आहे आणि त्या यादीमध्ये काही नाव कमी जास्त होऊ शकतात तर अशामध्ये त्या सर्व तीर्थस्तरापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता जो काही पात्र योजनाधारक व्यक्ती असेल त्याला फक्त एक वेळाच लाभ घेता येणार आहे आणि प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहील म्हणजेच एका व्यक्तीवर तीस हजार रुपये खर्च केले केले जातील आणि फक्त एकच वेळेला त्यांनी तेवढे काय जेवढे काही शासन तीर्थ क्षेत्रांची यादी जाहीर करेल त्यापैकी एका एका तीर्थक्षेत्राला त्या व्यक्तीला जाता येणार आहे ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये काय काय असणार आहे तुमचा प्रवास भत्ता भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा यामध्ये समावेश असणार आहे आता यांची पात्रता काय या आहे कोणते व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात साठ वर्षावरील महाराष्ट्रातील नागरिक आणि यामध्ये प्रथम आहे महाराष्ट्राचा रहिवासी असणे दुसरा आहे वय साठ वर्ष असणे आणि कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ह्या महत्वाच्या अटी आहेत आणि अपात्रता कोणत्या प्रकारच्या आहेत अपात्रता देखील तुम्हाला माहित असायला हवे कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे आयकर दाता नसायला पाहिजे आयकरदाता तुम्ही असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याही जॉबवर जर असेल तर त्याला सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याच्यानंतर व्यक्ती आमदार किंवा खासदार असेल तरी लाभ घेता येणार नाही किंवा ज्याच्या कुटुंबातील व्यक्ती भारत सरकार किंवा राज्य सरकार यांचे संचालक किंवा सदस्य असेल तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच एकंदरीत अपात्रतेच्या अटी या माझी लाडकी बहीण योजनेसारखेच थोडेसे फार सेम टू सेम आहेत यामध्ये फार चार चाकी वाहने असून ट्रॅक्टर वरून तरी त्याला लाभ घेता येणार नाही प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचे त्याला रोग नसावे टीबी हृदयासंबंधी श्वास श्वसन रोग कोरोना कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थ्रोम्बोसिस मानसिक आजार संसर्गजनिक कुष्ठरोग जर तुम्ही स्वस्थ असाल तरच तुम्हाला यात्रा यात्रेचा लाभ घेता येईल अस्वस्थ असेल तर तुम्हाला यात्रेचा लाभ घेता येणार नाही हे महत्वाची गोष्ट आहे कारण सर्वांची काळजी यामध्ये करावी लागते त्यानंतर पुढे पहा अर्थासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्याच्या नंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसापेक्षा जास्त जुने नसावे हे प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही अपात्र याचा अर्थ असा आहे की हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे पंधरा दिवसापेक्षा जास्त जुने नसावे त्याच्यानंतर पुढे पहा जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही महत्वाची गोष्ट आहे पहा जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीमध्ये निवडले गेले म्हणजे लॉटरी काढण्याचा अर्थ योजनेचा फायदा घेण्यासाठी लॉटरी काढणार त्यामध्ये जेवढ्या लोकांचं नाव आले परंतु त्या वर्षी त्यांना चान्सेस भेटला नाही समजा कशासाठी प्रवास करण्यासाठी तर ते देखील अर्जदार आता पुढच्या योजनेमध्ये काय ठरणार नाहीत पात्र ठरणार नाहीत थोडीशी अट आहे परंतु असं त्यांना पण चान्स थोडस द्यायला पाहिजे कारण की मागच्या वर्षामध्ये निवडले गेले परंतु प्रवासच केला नाही तरी त्यांना चान्स नाही म्हणजे थोडस वेगळं वाटत आहे या ठिकाणी त्यांना चान्स द्यायला हवं हो होतं तर पहा पुढे काय म्हंटलेलं आहे जर असे आढळून आले जर असे आढळून आले अर्जदाराने प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणते तथ्य लपवून अर्ज केला ज्यामुळे तो प्रवासासाठी अपात्र ठरते तर त्याला कधी योजनेच्या लावापासून वंचित ठेवता येईल म्हणजेच खरीखरी गोष्ट तुम्हाला सांगायची सदर योजनेच्या पात्रता अपात्र कशामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल यामध्ये सुद्धा एक थोडासा पॉइंट आहे तेवढा की समजा प्रवास न करता सुद्धा योजनेसाठी त्याच्यामध्ये देखील बदल होऊ शकतो या ठिकाणी सांगितलेला आहे तर झालं तर बदल होईल त्याच्यामध्ये पण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते हे तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे पहा या यामध्ये ऑनलाईन अर्ज आधार कार्ड रेशन कार्ड आणि जन्म दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र त्याच्यानंतर हे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीची सेम माझी लाडकी बहीण योजनेसारखेच या ठिकाणी डॉक्युमेंट्स आहेत एक्स्ट्रा काय त्याच्यामध्ये पहा एक्स्ट्रा आहे वैद्यकीय प्रमाणपत्र त्याच्यानंतर हे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि हमी पत्र हे म्हणजे सेम टू सेम आहेत फक्त वैद्यकीय प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आता परंतु तुम्हाला मग हा प्रवास करायचा कशाने नाही तर यामध्ये तुम्हाला प्रवास करण्यासाठी दोन वाहने असतील एक रेल्वे असेल दुसरी असेल बस पहा या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवास आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल याचा अर्थ रेल्वे किंवा बसने तुम्हाला प्रवास करायचा आहे त्याच्यानंतर पुढे पहा पुढे काय महत्वाची माहिती सांगितलेली प्रवास कशाने करता येईल तर रेल्वे किंवा बसने तुम्हाला प्रवास करता येणार आहे एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असूनच तुम्ही लाभ घ्या पहा या ठिकाणी प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास अस, त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत प्रवास मध्यमार्गे सोडणे आवश्यक असल्यास अस। उपस्थित मार्गदर्शनाच्या मार्गदर्शकाच्या परवानगीने स्व खर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल जर तुम्ही प्रवास करत आहात आणि तुम्हाला वाटत नाही वा तुम्हाला हे लक्ष यायले आणि घरी जावं लागते किंवा व्यतिरिक्त दुसरा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला स्वतःच्या खर्चाने आणि परवानगी घेऊनच तुम्हाला यावं लागणार आहे तसंच मदत तुम्हाला सोडणार नाही आणि प्रवाशांचा गटाबद्दल काय सांगण्यात आलेला पहा प्रवास हा केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल सदर गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण एजन्सीद्वारे निश्चित केले जातील आणि शासनाने विहित केलेले किमान प्रवास संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास सुरू होईल याचा अर्थ प्रवास करण्यासाठी त्या ठिकाणी जेवढे काही ते शासन ठरवतील तेवढ्या लोकांचा गट अत्यंत आवश्यक आहे तरच त्यांना प्रवास केला जाईल यामध्ये अर्जक्र प्रक्रिया काय राहील पहा या योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ऍप द्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे भरले जाऊ शकतात पात्र ज्येष्ठ ऑनलाइन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू सुविधा केंद्रामध्ये असेल आणि अर्ज भरण्याची संपूर्ण सुविधा प्रक्रिया ही विनामूल्य असेल तुम्हाला पैसे लागणार नाही त्याच्यानंतर अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहावे लागणार आहे जेणेकरून त्याचा थेट फोटो काढता येईल आणि केवायसी करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाची ओळखपत्र रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड दोन महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाला सोबत घेऊन जाऊ शकता पहा पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवन साथी किंवा सा, सहाय्यकापैकी एकाला त्याच्या सोबत नेण्याची परवानगी असेल तुमचं वय जर पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या पत्नीला किंवा एका व्यक्तीला तुम्हाला घेऊन जाण्याची परवानगी असेल परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की त्याचा जीवन साथी सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे हे महत्वाचे फॉर्म भरत असताना त्याच्यानंतर पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराची जोडीदाराची वय साठ वर्षापेक्षा कमी असले तरी प्रवासी सहाय्यक अर्जासोबत प्रवास करू शकेल पंच्याहत्तर वय जर व्यक्तीचा असेल अर्जदाराचे आणि जीवनसाथीच वय कमी जरी असेल सहाय्यकाचं जरी असेल साठ पेक्षा जरी कमी असेल तरी त्याला परवानगी देण्यात येणार आहे पुढे पहा प्रवासात सहाय्य सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय पंच्याहत्तर पेक्षा जास्त असेल हे महत्वाचं आहे रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल अर्जदाराचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही तुमचं वय किती असायला पाहिजे पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे त्याच्यानंतर सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल जर दोन्ही पती पत्नीची वय पंच्याहत्तर पेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठवला जाऊ शकतो सेव्हन्टी अबोव्हि फायस त्याच्यानंतर पुढे पहा आणि किमान वय एकवीस वर्ष ते कमाल पन्नास वर्ष असावे एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे सहाय्यक शरीर शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा तसेच प्रवासी पती पत्नी पत्न आणि सहाय्यकांनी प्रवाशाशी संबंधित सर्व मार्गदर्शन तत्वाचे पालन करणे बंधनकारक असेल।, असेल तर ही महत्वाची या ठिकाणी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची योजना आहे तर जास्तीत जास्त या योजनेचा फायदा घ्या तसेच तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा